सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। सावंतवाडी बस स्थानकामधून स्टेपनी व अन्य साहित्याशिवाय एसटी बसेस बांदा बस स्थानकात येतात। 1 मे पासून अशा गाड्या बांदा स्थानकात आल्यास त्या पुढे जाऊ देणार नाही असा इशारा बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साई प्रसाद कल्याणकर यांनी दिलाय। पाहूयात काय म्हणाले कल्याणकर। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। सीमेवरील अतिशय महत्त्वाचा एसटी स्टँड आहे। सावंतवाडी डेपोमधून सुटणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते बहुतांशी स्टेपनीशिवाय येतात। त्यामुळे 2 महिन्यापूर्वी उपोषणाचा कार्यक्रम केलेला होता, त्यावेळी सय्यद साहेब आणि गमते साहेब यांनी आश्वासन दिलेलं होतं की 1 मेपूर्वी आम्ही सर्व पूर्तता करू। तर ज्या वस्तीच्या गाड्या आहेत त्यांचा जर विचार केला आणि गाडी जर पंक्चर झाली तर त्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यासारखं आहे। तसंच या गाडीतून प्रवास करणारे लोक हे सर्वसामान्य लोक आहेत। काही वृद्ध आजारी औषधोपचारासाठी बालेमध्ये येत असतात आणि गाडी जर पंक्चर झाली तर त्यामुळे त्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकत आहे। कारण सावंतवाडीतून गाडी येणार आणि ते दुरुस्त करणार त्या बाबतीमध्ये फार आहे। तसंच पुढचे टायर जे आहेत ते आज गोटे झालेले दिसत आहेत। येणाऱ्या पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होण्याची सुद्धा शक्यता आहे, ही मागणी आहे। तर एसटी डेपोने याबाबत सोय करावी आणि 1 मेचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही ज्या गाड्या विंट स्टेपनीच्या आणि असतील तर त्या अडवल्या जातील। डेपो मॅनेजर सय्यद साहेब यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही सावंतवाडी डेपोतून सुटणाऱ्या गाड्याबाबत ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी डायरेक्ट स्टेपनी घेतल्याशिवाय गाडीच बाहेर काढू नये। असे असताना सुद्धा गाड्या जर टायर आणि स्टेपनीशिवाय आलं तर फार गंभीर बाब आहे आणि त्याच्यावरती प्रशासनाने लक्ष घालावं।